एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. भाजपच्या सोबत जाताच त्यांची ताकद वाढली. त्यांनी ठाकरेंच्या नाकात पार दम आणला. मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातल्या सत्तेचं समीकरण जुळवल्यानंतर आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळवला. शहांच्या दौऱ्यानंतर तर हे उघड झालं की आता शिंदेंच्या हातात मिशन मुंबई आहे. पण मुंबईचा किल्ला ठाणेकर शिंदेंसाठी कठीण आहे. पण शिंदे अशी काही खेळी खेळतायत की ज्यामुळे ठाकरेही संभ्रमात पडलेत. आता हेच बघा, यावेळी शिंदेंनी जे केलंय ते उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष तसंच वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना जबर धक्का देणार आहे. कारण मुख्य म्हणजे शिंदेंनी थेट वरळीत जाऊन ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केलाय. आता तो कसा हे पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला सांगतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ. आदित्य ठाकरे निवडणुकीय राजकारणामध्ये उतरणार असं ठरलं तेव्हा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सेफ करण्यात आला. मग त्यासाठी ठाकरेंनी सगळंच केलं. शिवसेनेच्या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं. सुनील शिंदे घरी बसले. राष्ट्रवादीचे सचिन अहिर पवारांची साथ सोडून ठाकरेंसोबत आले. त्यांची ही ताकद शिवसेनेकडे वळली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याही आदित्य ठाकरेंसाठी इथे सक्रिय झाल्या. एवढं सगळं करून आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले. मग जशी सत्ता आली तसे आधी सुनील शिंदे आमदार झाले. मग सचिन अहिरांना सुद्धा आमदार केलं गेलं. त्यामुळे एकट्या वरळीला आदित्य, सुनील शिंदे आणि सचिन अहिर असे 3-3 आमदार मिळाले. पण शिवसेनेची इतकी ताकद असून सुद्धा इथे एकनाथ शिंदेंनी आपली ताकद दाखवून दिली. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये सुद्धा शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. वरळीतील युवा सेनेचा खंदा पदाधिकारी शिंदे गटामध्ये दाखल झालाय. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध भागातून पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा धडाका लावलाय. अशातच आता त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीकडे वळवलाय. वरळीमधील युवा सेना विभागीय चिटणीस साईकिरण सेपुरी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. सेपुरी हे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे खंदे समर्थक मानले जायचे. जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर शिवसेनेमधील अनेक आमदारांनी त्यांना साथ दिली. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी जवळपास 40 आमदार त्यांच्या सोबत गेले. तर 18 खासदारांपैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. तसंच अनेक महानगरपालिका, नगरपालिकांमधील नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिंदे यांना पाठिंबा दिला. राज्यभरातनं इनकमिंग सुरू असतानाच आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंनी सुरुंग लावायला सुरुवात केल्यामुळे तोही 3-3 आमदारांची तटबंदी असताना या गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. तेव्हा आता येणारी निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी कठीण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी हातात घेतल्याची चर्चा आहे. बंडखोरांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन पाडणार असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी घेतलेलं असतानाच आता आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच त्यांची गोची होताना दिसतीये. या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.